महाराष्ट्र बस कर्मचाऱ्यांचा संप, 92,000 कर्मचाऱ्यांपैकी फक्त 7,000 कर्मचारी कामावर हजर. MSRTC व्यवस्थापनाने 2,632 रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या, 526 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली आणि आणखी 2,937 निलंबित केले. तरीही संप सुरूच आहे. मुंबई राज्य सरकारमध्ये उपक्रम विलीन करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सोमवारी 26व्या दिवशीही सुरूच होता. 92,266 पैकी केवळ 6,943 कर्मचारी कामावर हजर होते. 6,943 कर्मचाऱ्यांमध्ये 4,775 प्रशासकीय कर्मचारी, 1,725 कार्यशाळेतील कर्मचारी आणि 163 कंडक्टर यांचा समावेश आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 28 ऑक्टोबर रोजी हा गोंधळ सुरू झाला होता, परंतु 9 नोव्हेंबरला MSRTCच्या सर्व 250 डेपोंनी कामकाज बंद केल्यावर ती तीव्र झाली. MSRTC व्यवस्थापनाने 2,632 रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या, 526 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली आणि आणखी 2,937 निलंबित केले. तरीही संप सुरूच आहे. MSRTCचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण केल्याने कर्मचाऱ्यांना चांगले पगार आणि नोकरीची अधिक सुरक्षितता मिळेल. जरी सरकारी प्रतिनिधींनी नियमितपणे सांगितले आहे की ते विलीनीकरण वगळता सर्व मुद्द्यांवर संप करणाऱ्या कामगारांशी चर्चा करू शकतात. मा 24 न्यूज.